आज मी आमच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील ढवळी या गावी माझ्या शेतीमध्ये मी आलेलो आहे. रविवार आहे, सकाळच्या वेळेला खूप सुंदर असं वातावरण या इरळीच्या काठावरती आहे. ऊसाला पाणी सुरू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आमचा ऊस उगवलेला आहे. तर ऊसाची लावण मागच्या 15-20 दिवसापूर्वी झालेली आहे आणि आता सकाळी लाईट असल्यामुळं पाणी पाजण्याचं काम मी करतो आहे. ह्या तोट्यानं आम्ही पाणी सोडलेलं आहे सरीमध्ये आणि बघा खूप सुंदर वातावरण आहे. हे माझं शेत या ठिकाणी आहे, खूप ऊसाची शेती आजूबाजूला आहे आणि सकाळी लोक सगळे आपल्या शेतामध्ये आलेले आहेत याचं खूप समाधान या ठिकाणी इथं वाटतंय. हे माझ्या पाठीमागं लगेचच आता येरळा नदी आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. इकडं जरा या तालीकडलं पाणी येत नाही हो, हे पाणी आणण्यासाठी मी सगळं हे करायला. आता मी नदीच्या आमच्या इराळ नदीच्या काठावरती आलो आहे. अगदी शेवटचं नदीच्या काठावरचं शेत म्हणजे त्याला आपण मळी म्हणतो किंवा दरडा. आता हे दरडा दिसतो आहे तुम्हाला, नदीच्या काठावरून असणारी सगळी झाडी आमच्या नदीची वाळू दिसते तुम्हाला. पाणी आटलेलं आहे, थोडीशी धार आहे आणि आता हे या ठिकाणी मी आलेलो आहे. तिथं आमची विहीर आहे आणि 25 वर्षापूर्वीची विहीर झाडात झाकलेली आहे. आम्ही मुद्दाम ती झाडं काढत नाही आहे कारण नदीला पूर ज्यावेळेला येतो त्यावेळेला आजूबाजूच्या काठावरचं पाणी माती त्याच्यामध्ये पडते किंवा पाणीही नदीचं येतं आणि त्यामुळं विहीर मुजण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ती बांधीव अजून नाही, त्याच्यामुळं आम्ही तिला आजूबाजूला सगळी झाडं ठेवलेली आहेत. ती विहीर तुम्हाला दिसते आहे, खूप पाणी याच्यामध्ये असतं आणि नदीला तर सातत्यानं पाणी येतं आहे. विशेष आमची येरळा नदी. आता मी इथं जे आलेलो आहे ते सांगली जिल्ह्यातलं तासगाव तालुक्यातलं ढवळी नावाचं तासगावजवळ 4 किलोमीटर असणारं गाव आणि येरळा काठावरचा हा आमचा दरडा. दरडा ह्याला मी या अर्थानं म्हणतो की नदीच्या काठावर असणारी पूर्ण अशी दाट झाडी, करंजीची असतील किंवा ती वेगवेगळ्या प्रकारची असतील, तर अशी ही झाडी आणि हा हे पाण्याचं पात्र तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे. आणि खरं तर सातारा जिल्ह्यातल्या असणाऱ्या महादेवाच्या डोंगरात, मांजरवाडीच्या डोंगरात उगम पावलेली ही नदी सरळ वाहत मायनीच्या पश्चिम भागातून सलग येते आणि मग सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यामध्ये प्रवेश करते. राजापूर, बोरगाव, निंबळक या गावाला ही नदी आहे, आंधळी या गावाला ही नदी आहे आणि मग ढवळी आणि तुरची, निमणी आणि खाली वसगडेपासून ही नदी असणाऱ्या कृष्णेला ब्रह्मनाळजवळ मिळते. अशी ही एक बारमाही न वाहणारी नदी. पण अलीकडं या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली जी धरणं आहेत आणि त्याच्यापासून आलेले जे कॅनॉल आहेत, आरफळचा कॅनॉल असेल, ताकारी कॅनॉल असेल, टेंबूचा कॅनॉल असेल, या कॅनॉलमधून या नदीला आता बारमाही पाणी असतं. पाणी आत्ता थोडं कमी आहे पण तरी पण आणि 4 दिवसानं ती वाढण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आम्ही सातत्यानं लहानपणी पोहत होतो आणि आताही मी या ठिकाणी पाणी जास्त असेल तर पोहत असतो. मासे खूप सुंदर या नदीला या ठिकाणी भेटतात. तर कृष्णेचा मासा पाण्यातनं वर चढतो,
धारेतून आणि मग आम्ही ते मासे धरत असतो। तर हा खूप एराकाठावचा निसर्ग सौंदर्य असणारा भाग या ठिकाणी मी आज बऱ्याच दिवसानंतर अनुभवतो आहे।